मित्र हो, प्राचीन भारतातील उत्तर वैदिक काळ समाप्त होत असताना जेव्हा भारतातील 16 महाजनपदे ही आपापसातील सत्ता संघर्षांमध्ये व्यस्त होती तेव्हा भारताशेजारील फारस या देशात हकमणी या राजवंशाचे विशाल साम्राज्य निर्माण झालेले होते। तसे भारतातही मगध महाजनपदाने उत्तर भारतातील बहुतेक भाग आपल्या अधिकाराखाली आणला होता, परंतु भारताच्या वायव्येकडील कंबोज आणि गांधार या महाजनपदांचे क्षेत्र अजूनही असंघटित आणि शक्तिहीन असेच होते। तसे पाहावयास गेले तर भारताच्या पूर्व, दक्षिण आणि पश्चिम भागात असलेल्या हिंदी महासागर तर उत्तर आणि पूर्वेकडे असलेल्या हिमालय पर्वतामुळे भारत नैसर्गिकरित्या सुरक्षितच होता, परंतु विदेशी आक्रमणकर्त्यांसाठी अजूनही एक मार्ग मोकळा होता आणि तो म्हणजे भारताचा वायव्य भूभाग। आणि यामुळेच प्राचीन भारताच्या इतिहासात आपल्याला याच मार्गातून फारस आणि युनान यांच्याकडून दोन मोठी आक्रमणं झालेली पाहावयास मिळतात। इतिहासात या आक्रमणांना मौर्यपूर्व विदेशी आक्रमणं असे संबोधले जाते। तर चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारतावर झालेल्या पहिल्या विदेशी आक्रमणास म्हणजेच फारसच्या आक्रमणास विस्तृतपणे समजून घेण्याचा प्रयत्न करूयात। इसवी सन पूर्व 6व्या शतकाच्या मध्यात फारस म्हणजेच आजच्या इराणमध्ये हकमणी वंशाचा प्रभाव वाढू लागला होता। इसवी सन पूर्व 558 राजा सायरस द्वितीय याने फारसमध्ये हकमणी साम्राज्याची स्थापना केली। सायरस द्वितीय हा एक महत्वाकांक्षी सम्राट होता। अल्पावधीतच त्याने पश्चिम आशियातील सर्वात विशाल साम्राज्य निर्माण केले। इसवी सन पूर्व 558 ते इसवी सन पूर्व 529 या त्याच्या 29 वर्षाच्या कार्यकाळात राजा सायरस द्वितीय याने कधी मकरान तर कधी काबुल घाटीच्या मार्गाने भारताच्या वायव्य भूभागावर म्हणजेच सिंधच्या सीमावर्ती भागावर अनेक आक्रमणे केली, परंतु हा भूभाग जिंकणे त्यास कधीही शक्य झाले नाही। शेवटी इसवी सन पूर्व 529 आसपास कॅस्पियन प्रदेशामध्ये डरबाईक नावाच्या जनजातीसोबत लढत असताना त्याचा मृत्यू झाला आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा केम्बिसिज द्वितीय हा इसवी सन पूर्व 529 ते इसवी सन पूर्व 522 या कालावधीत सत्तेवर आला, परंतु अंतर्गत बंडाळी आणि गृहयुद्धांमुळे त्याला साम्राज्य विस्तार करता आले नाही आणि अखेर इसवी सन पूर्व 522 राजा डेरियस प्रथम याने हकमणी साम्राज्याची धुरा आपल्या हाती घेतली। राजा डेरियस प्रथम हा भारतीय भूभागावर यशस्वी आक्रमण करणारा पहिला विदेशी शासक असून इतिहासात त्याला दारा प्रथम या नावाने देखील ओळखले जाते। राजा दारा प्रथमचा युनानी सेनापती स्कायलेक्स याने सिंधू नदीच्या मार्गाने भारतीय समुद्रात उतरून अरब आणि मकरांच्या तटवर्ती भूभागांचा शोध घेतला। बेहिस्तून, पर्सिपोलिस आणि नक्षे रुस्तम या ठिकाणी प्राप्त झालेल्या प्राचीन अभिलेखांच्या आधारे आपल्याला लक्षात येते की इसवी सन पूर्व 516 राजा दारा प्रथम याने सिंधू नदीच्या तटवर्ती भूभागासोबतच गांधार, कंबोज, पश्चिमी पंजाब आणि सिंध आपल्या ताब्यात घेतले आणि या प्रांताला विशाल फारसी साम्राज्याचा 20वा प्रांत बनवला। या प्रांतातून त्याला 360 टॅलेंट फारसी सुवर्णमुद्रा कर स्वरूपात प्राप्त होऊ लागल्या। उत्कर्षाच्या शिखरावर असताना हकमणी साम्राज्याचा विस्तार पश्चिमेस युनानपासून पूर्वेला सिंधू नदीपर्यंत तर उत्तरेस कॅस्पियन समुद्रापासून दक्षिणेला अरबी समुद्रापर्यंत झालेला होता। इतिहासात हे साम्राज्य मिस्र आणि बेबिलोनवर अधिकार, युनानसोबत युद्ध आणि यहुदियांना मंदिर उभारण्यासाठी केलेले सहकार्य यासाठी ओळखले जाते। तर राजा सायरस द्वितीय आणि राजा दारा प्रथम या दोन्ही राजांना हकमणी वंशातील सर्वश्रेष्ठ राजे म्हणून देखील संबोधले जाते। राजा दारा प्रथम याच्या मृत्यूनंतर भारतीय क्षेत्रावरील हकमणी साम्राज्याचा प्रभाव हळूहळू कमी होऊ लागला। इसवी सन पूर्व 360 ते इसवी सन पूर्व 330 दरम्यान सत्तेवर असलेल्या हकमणी वंशाच्या अंतिम सम्राट दारा तृतीय याला युनानी सम्राट सिकंदर याने अरबिलाच्या युद्धात पराभूत केले आणि भारताचा वायव्य भूभाग फारसी साम्राज्याच्या प्रभावातून पूर्णपणे मुक्त झाला। भारतावर फारसने केलेल्या प्रथम विदेशी आक्रमणानंतर भारतीयांना
या दिशेला असलेल्या अनेक समुद्री मार्गांचा परिचय झाला, त्यामुळे भारतात विदेशी व्यापाराला प्रोत्साहन मिळाले. यासोबतच फारसी लोकांच्या अरमाईक लिपीच्या प्रभावातून भारतातही उजवीकडून डावीकडे लिहिल्या जाणाऱ्या खरोष्टी लिपीचा वापर होऊ लागला. खरोष्टी लिपी आपल्याला सम्राट अशोकांच्या काही अभिलेखांवर सुद्धा दिसून येते. मुख्यत्वे करून भारतात आलेली अभिलेख कोरण्याची प्रथा ही देखील फारसी राज्यकर्त्यांचाच प्रभाव आहे. यासोबतच मौर्य काळातील वास्तुकलेवर देखील आपल्याला फारसी वास्तुकलेचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. अशा प्रकारे फारसी आक्रमणानंतर भारताचे फारस या देशासोबत विविध प्रकारचे संबंध निर्माण होऊ लागले, ज्यामुळे दोन्ही देशांमध्ये व्यापार, कला आणि संस्कृतीची देवाणघेवाण सुरू झाली. पुढे हीच देवाणघेवाण मौर्य राजांच्या काळात अधिक वृद्धिंगत झाल्याचे आपल्याला स्पष्टपणे दिसून येते. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला ऑल नोटिफिकेशनवर सेट करा, म्हणजे आमच्या पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला सगळ्यात लवकर प्राप्त होईल. तर चला मित्रांनो, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.